नमस्कार, शीतल किचन अँड क्रिएटिवमध्ये मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत काल्या चण्यांची भाजी। तर बघा, मी ह्या पद्धतीने बनवलेली आहे, खूप छान आणि टेस्टी झालेली आहे। तुम्हालाही जर ही रेसिपी अशी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी बघा, इथे मी काले चणे घेतलेले आहेत ना, गावठी चणे म्हणतात, मी रात्रभर भिजत घातले होते। बघा किती छान असे फुगलेले आहेत, मस्त असं। आता यांना मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही असं। आणि सर्वात आधी बघा, इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, कुकर छान तापलेला आहे। त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे 1 छोटा चम्मच, आणि या ठिकाणी मोठी वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे, तेही घातलेलं आहे तेलात। आणि कढीपत्ते घातलेले आहे 5 ते 7 पानं। आता छान आपलं कढीपत्ता तळतळला की आपण त्यामध्ये आलं आणि लसूण घातलेलं आहे, ठेचून घेतलेला आलं लसूण होता, 1 चमचा घेतला होता मी हा। तर आला लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत, आणि सोबतच आपण यामध्ये कांदा देखील ॲड करणार आहोत। तर कांदा मी या ठिकाणी 2 मोठे कांदे घेतले होते आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत। तर कांदा आपण हलका गुलाबी रंगावर छान परतून घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी कांदा आपला छान परतून होत आहे। तर हे बघा, कांदा छान असा गुलाबी रंगावर हलकासा झालेला आहे, गॅसची फ्लेम मोठीच आहे। आणि या ठिकाणी मी 1 टोमॅटो मोठा घेतला होता, बारीक चिरून घेतला आहे, तो देखील घातलेला आहे। आणि आपला टोमॅटो शिजण्यासाठी या ठिकाणी मी मीठही घातलेलं आहे, तर आपला टोमॅटो छान मऊ होईल तोपर्यंत आपण याला परतवणार आहोत। तर बघा, आपला टोमॅटो देखील छान शिजलेला आहे या ठिकाणी। आता मी यामध्ये 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, आणि या ठिकाणी मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, आणि छोले मसाला घातलेला आहे इथे 1 छोटा चम्मच। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत, आणि सोबतच यामध्ये आपण मीठ देखील ॲड करणार आहोत। तर मीठ या ठिकाणी मी 1 चमचा घेतलेला आहे। बघा, छान मसाला आपला परतून झाला आहे, आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आपण धुवून घेतलेले छोले होते म्हणजेच चणे होते, ते घालून घेतलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम मोठीच आहे आपली, आणि आपण याला 1 मिनटं असंच परतून घेणार आहोत। तर बघा, मी 1 मिनटच छान असे परतून घेत आहे याला, बघू शकता तुम्ही। या ठिकाणी छान परतून झालेलं आहे, आणि या ठिकाणी मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। तर मी या ठिकाणी गरम पाणी घातलेलं आहे कारण आपण हे डायरेक्ट शिजवणार आहोत, आपण यांना आधी शिजवून नाही घेतले आहेत, तर आपण यांना डायरेक्ट शिजवणार आहोत। तर हे बघा, इथे कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे मी। आता आपण छान मिक्स करूयात, आणि कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत या ठिकाणी। तर हे बघा, मी आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे, आणि याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आता कुकर आपला थंड झालेला आहे बघा, आणि मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, आणि तुम्हाला आता दाखवते। हे बघा, किती छान अशी मस्त झालेली आहे आपली भाजी चमचमीत। तर हे बघा, या ठिकाणी चणे देखील छान शिजलेले आहेत आपले, मस्त मऊसूत झालेले आहेत चणे। तर मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे। बघा, रंग देखील आपला खूप छान आलेला आहे, आणि खूप चविष्ट लागते ही भाजी। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी, आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका। मस्त अशी चमचमीत आपली मसाला चणा तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।